आयुष्यात कोणतीच लढाई ही शेवटची लढाई नसते आणि कोणताच पराभव हा अंतिम नसतो. जो जिंकतो तो हारतोसुद्धा आणि जो हारतो तो कधी ना कधी जिंकतोसुद्धा. महत्त्वाचं असतं ते आपल्या मार्गावर आपल्या कर्तृत्वावर राहणे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. आज परत एकदा पंकजा गोपीनाथराव मुंडे यांचा विषय घेऊन मी तुमच्यासमोर उभं राहिलो आहे आणि विषयाचं टायटल तुम्ही बघितलं असेल, पंकजा मुंडे यांच्या विजयामुळे बजरंग बाप्पा सोनवणे, मनोज जरांगे पाटील आणि शरदचंद्र पवार साहेब आणि सुप्रिया सुताई सुळे यांचा बीपी वाढला असेल. होय मित्रांनो, याचं बोलण्याचं हे ॲडजेक्टिव्ह झालं, त्याला म्हणतात ठीक आहे विशेषण. बीपी वाढला असेल याचे कारण काय आणि ह्या लोकांचे नावं मी कशामुळे घेतोय ते तुमच्यासमोर येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये मी सांगतोय. प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी या विषयावर बोलावं तर ते विषय तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. मी काही दिवसामध्ये एक नवीन मोबाईल नंबरसुद्धा तुमच्यासमोर आणेल, त्याच्यातून तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे सजेशनसुद्धा देऊ शकता. फक्त शिव्या नका देऊ, कारण की माणूस जेव्हा बोलत असतो तेव्हा तो कोणत्या एका पक्षाबद्दल नाही तर एक चालू असलेल्या घडामोडीबद्दल तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. शब्द मागे पुढे होऊ शकतात पण भावना तीच असते की आपण एक तुमच्यासमोर निष्पक्ष विश्लेषण देण्याचा प्रयत्न करावा. याच्या आधी मी विश्लेषण करताना सुप्रियाताई महिला मुख्यमंत्री होऊ शकतील, बजरंग बाप्पा सोनवणे हे जिंकू शकतात किंवा मनोज जरांगे पाटील साहेब हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे होऊ शकतात याच्यासुद्धा विश्लेषण मी तुमच्यासमोर केलंय. त्याच्यामुळे बायस्ड म्हणणं किंवा एकीकडला म्हणणं याच्यावरती काय अवलंबून नसतं. बोलण्याच्या ओघामध्ये 2-4 शब्द इकडे मागेपुढे होऊ शकतात पण एक त्याच्यामागे मोठं असतो तो निष्पक्ष विश्लेषण तुमच्यासमोर देण्याचा. तर चला आजच्या टॉपिककडे वळू. पंकजाजींच्या विजयामुळे बजरंग बाप्पा सोनवणे सुप्रियाताई सुळे, शरद पवार आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाची मोड बांधणारे मनोज जरांगे पाटील साहेब यांचा बीपी का वाढला असेल. मित्रांनो, सगळ्यात पहिले सुरुवात करू पंकजाताई मुंडे. पंकजाताई मुंडेबद्दल बोलण्याआधी त्यांच्या जे 2014 ते 2024 पर्यंतचा जो त्यांचा कार्यकाळ होता किंवा त्यांचा जो टाइम स्पॅन होता त्याच्याबद्दल एक झलक तुमच्यासमोर मी सांगू शकतो. एक रिकॅप ज्याला म्हणतो आपण की या कालखंडामध्ये या काळामध्ये काय झालं, पंकजाताई मुंडे ह्या कशा फेजेसमधून गेल्या. 2014ची निवडणूक तुम्हाला माहीत असेल, 2014मध्ये स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब हे केंद्रामध्ये गेल्यानंतर ग्रामविकास मंत्री बनले आणि त्यांच्यासोबत झालेल्या अपघाताने त्यांना स्वर्गवास झाला. त्याच्यानंतर परळीची जागा रिकामी झाली आणि परळीच्या जागेवरती पंकजाताई मुंडे ह्या विधानसभा बीजेपीकडून लढल्या 2014मध्ये आणि त्यांनी तब्बल 24,000 मतांनी त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर त्या महाराष्ट्राच्या कोर कमिटीमध्ये सुद्धा गेल्या आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीसुद्धा बनल्या. त्यांच्याकडे बालकल्याण मंत्रालय तसेच जलयुक्त शिवार योजना याचं जे मंत्रालय होतं त्या प्रकारचे मंत्रालय त्यांच्याकडे होते आणि एक हेवीवेट मिनिस्टर ग्रामविकास मंत्रालय हे सुद्धा त्यांच्याकडे होतं आणि एक हेवीवेट मिनिस्टर बनून त्या समोर आल्या. त्यानंतर त्यांच्यावर लागलेले आरोप चिक्कीचा घोटाळा असेल किंवा त्यांचे जे विधानं होते त्याच्यामुळे त्यांना राजकारणापासून नंतर संधी मिळवण्यामध्ये डावलण्याचे प्रयत्न हे अंतर्गत प्रयत्न झाले किंवा बाहेरून झाले अशा प्रकारचे जे बोलणं किंवा ज्या गोष्टी समाज माध्यमात चालतात त्याच्याबद्दलही आपण थोडंसं बोलू. मित्रांनो, 2019 निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडेंचा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तोफ डागण्यात आली की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पराभव झाला. तसेच पंकजाताई मुंडे यांचं जे वक्तव्य होतं की मी जनतेची मुख्यमंत्री नसल्या म्हणून काय झालं, जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे, हे जे पंकजाताई मुंडे यांचं वक्तव्य होतं त्या वक्तव्याने पार्टीमध्येच त्यांचे स्पर्धक उभे केले आणि त्यांचा त्यांना फटका बसला. त्याचबरोबर पंकजाताई मुंडेंचे जे समोर वक्तव्य चालण्यात आले त्या वक्तव्याचं त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि मराठवाड्यामध्ये वंजारी समाजाचाच म्हणजे वंजारी आणि ओबीसी समाज आपल्यासाठी राहाव, त्याचं नेतृत्व हे पंकजाताईकडे नसावं, त्याचं नेतृत्व हे बाकी लोकांकडे असावं. जसं भागवत कराड यांना पहिले विधान परिषद देऊन त्यानंतर राज्यसभेवरती जाऊन केंद्रामध्ये थेट मंत्री करण्यात आलं, अर्थमंत्र्याचे ते राज्यमंत्री होते, अर्थखात्याचे ते राज्यमंत्री बनून आले. पण भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे असो किंवा पंकजाताई मुंडे असो यांच्यासारखे एक मास लीडर हे कधीही नव्हते. मास म्हणजे त्यांचे पब्लिक स्पीकर स्किल्स सुद्धा त्यांच्या कमी होत्या. तर मित्रांनो, त्यांच्या मागे हा समाज मोठ्या प्रमाणात उभा राहिला नाही. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणापासून पंकजाताईंना दूर नेण्यासाठी त्यांना केंद्रामध्ये महासचिव बनवण्यात आलं आणि मध्य प्रदेशची जिम्मेदारी त्यांच्या टाकण्यात आली. पण पंकजाताईचे जे वारंवार वक्तव्य होते ते चालूच होते. त्यांचं म्हणणं होतं की मी राष्ट्रीय पातळीवर काम करते तर माझे नेते हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत, तर राज्याशी नेत्यांशी मला काही संबंध नाही. त्याचा थेट इशारा हा देवेंद्र फडणवीसकडे ओळखण्यात आला होता. त्याचंही त्यांना नुकसान झालं आणि वेळोवेळी 2019 पराभव झाल्यानंतर वेळोवेळी जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेची निवडणूक लागायची तेव्हा पंकजाताईंना डावलण्याचं काम हे पक्षाकडून किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी झालं. परंतु
ह्या डावलण्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाज आणि माधव जे एक समीकरण गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलं होतं माळी धनगर आणि वंजारी हा समाज मोठ्या प्रमाणावरती दूर जाईल आणि त्यांच्यामध्ये निराशा पसरू नये त्या आणि पंकजताईची निराशा सुद्धा किंवा नाराजी आहे ती दूर करण्यासाठी 2024 निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचं तिकीट काढून म्हणजे जे बीजेपीची पॉलिसी आहे की घरामध्ये एक तिकीट तर प्रीतमताई मुंडे यांचं तिकीट काढून पंकजताई मुंडे यांना लोकसभेवरती पाठवण्यात आलं. तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चर्चा रंगली की पंकजताई मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव करून त्यांचं राजकीय आयुष्य किंवा राजकीय करिअर जे आहे ते संपवण्याचा डाव हा बीजेपीकडून चालवण्यात आला आहे. तो डाव खरा होतो की काय असं भरपूर जणांच्या मनामध्ये होतं आणि बीडची निवडणूक ही जातीय वादावरती झाली म्हणजे जात तिथे इन्वॉल्व्ह झाली आणि मोठ्या प्रमाणावरती तिथे ध्रुवीकरण झाल्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा समाजाचं ध्रुवीकरण झालं आणि ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची मोड बांधली आणि ती मोड महाविकास आघाडीच्या मागे उभं करण्याचं काम केलं म्हणजेच 2024 इलेक्शनच्या दरम्यान लोकसभेच्या आरक्षण हा मुद्दा बाजूला ठेवून महाविकास आघाडीला कसं समर्थन करता येईल किंवा शरद पवार यांना कसं समर्थन करता येईल त्याचा प्रयत्न हा मनोज जरांगे पाटील साहेबांनी केला आणि यांच्या 5 पिढ्यांपर्यंत पोहोचणं किंवा जातीय जातीचा उल्लेख करून वेगवेगळ्या कास्ट लाईन्सवरती लोकांना डिवाईड करून बीडची निवडणूक जी आहे ती रंगतदार झाली आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत रंगतदार आणि अत्यंत युद्धपातळीवरची निवडणूक जर झाली असेल तसेच भारतामध्ये नावाजली गेलेली निवडणूक असेल तर ते बीड मतदारसंघाची होती जिथे पंकजताई मुंडे यांचा 6,000 मतांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पराभव केला आणि पराभव झाला असताना सुद्धा 6,75,000 मत घेऊन पंकजताई यांनी आपल्या मागे लोक किती मोठ्या प्रमाणावरती उभे आहे हे दाखवून दिलं. त्यामुळे पंकजताईच्या मागे मोठ्या प्रमाणावरती समाज आहे हे बीजेपी नेतृत्वाच्या लक्षात आलं. मित्रांनो, आता 2024 जनरल इलेक्शनचा रिझल्ट लागला म्हणजेच लोकसभेचा रिझल्ट लागला आणि लक्षात काय आलं तर जी बीजेपी 40+ टार्गेट घेऊन चालली होती 45+ टार्गेट घेऊन चालली होती त्यांना अवघ्या 17 जागेवरती यश मिळालं. मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाचे मतलब 100% मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाजाचे SC ST समाजाचे मत हे महाविकास आघाडीकडे गेले आणि बीजेपीला मोठ्या प्रमाणावरती फटका लागला. आधी बीजेपी तो फटका लागल्यानंतर खडखडून जागी झाली आणि त्यांना वाटायला लागले की आता जो मतदार उरलेला आहे म्हणजे मुस्लिम त्यांना वोट करत नाही मोठ्या प्रमाणावरती मराठा मतदार हा महाविकास आघाडीकडे गेला आहे कारण की ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा देवेंद्र फडणवीसकडे वळवण्यात आला ज्या प्रकारच्या कास्ट लाईन्सच्या फॉल्ट शोधून तिथं टार्गेट करण्यात आलं त्याच्यामुळे हा समाज ओबीसी समाज हा सुद्धा दूर जाऊ नये आणि जे जुनं समीकरण गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलं होतं म्हणजे माळी धनगर वंजारी माधव हे समीकरण त्या समीकरणावर वापस जर जायचं असेल तर पंकजताई मुंडे यांच्यासारखे मास लीडरला वगळून चालणार नाही किंवा दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या 12 जागेवरती जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये पंकजताई मुंडे यांना परत एकदा पुनर्वसन करण्याची संधी बीजेपीकडून देण्यात आली आणि बीजेपीकडून देण्यात आलीच आणि त्यासोबत देवेंद्र फडणवीसांनी ह्या गोष्टीची नक्कीच काळजी घेतली की कोणत्याही परिस्थितीमध्ये पंकजताई मुंडे यांच्या सीटला दगा फटका होणार नाही आणि त्याची जिम्मेदारी त्यांनी घेतली आणि त्यांच्यावरती जो एक आरोप लावण्यात येतो की पंकजताई मुंडेंना दुर्लक्ष करण्याचं काम किंवा राजकीय वनवासात पाठवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं तो सध्या काही प्रमाणात पुसण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी सध्या केलं आहे. तर पंकजताई मुंडे ह्या विधान परिषदेवर निवडून आल्या आणि येणाऱ्या काही काळामध्ये जे कॅबिनेट एक्सपान्शन होईल त्याच्यामध्ये पंकजताई मुंडे परत एकदा महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री बनतील. आता हे झालं पंकजताई मुंडेचं विधानसभा जिंकणं आणि कॅबिनेट मंत्री होणं याच्याबद्दलचं विश्लेषण. आता मी जे बोललो की पंकजताई मुंडे यांच्या विजयामुळे ह्या लोकांचे बीपी कसे वाढले सगळ्यात आधी शरद पवार साहेब यांच्याबद्दल बोलतो. महाराष्ट्राचे भीष्म पितामहा महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडे जातीचं कार्ड हे सगळ्यात बलाढ्य कार्ड आहे महाराष्ट्र मराठा समाजाचे नेते पण मराठा आरक्षणाचे सगळ्यात मोठे शत्रू आणि शत्रू कसे हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलं. मराठा आरक्षणाचा आवाज त्यांच्या सरकारमध्ये ज्यांनी काढला की मराठा आरक्षणाचं समर्थन ज्यांनी केलं त्याला कसं बाजूलं शरद पवार साहेबांनी केलं याचं उदाहरण शालिनीताई पाटील आहे. शालिनी पाटील ह्या खंड समर्थक असणाऱ्या नेत्या होत्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी होती पण त्यांना तिकीट कापून मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून शरद पवारांनी दाखवून दिलं की मी मराठा आरक्षणाचा समर्थक नाही. ते शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा ते संकटात येतात तेव्हा मराठा समाजाचा वापर करून त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्याला टच करून महाराष्ट्रामध्ये एक बिकट परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ओबीसी नेत्या आणि शरद पवारांचं स्वप्न सुप्रियाताई आणि शरद पवार यांच्याबद्दल मी सोबत सांगेन. मी काही दिवसात एक व्हिडिओ असा बनवला होता की महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री कोण होणार सुप्रियाताई सुळे की पंकजा मुंडे. तर मित्रांनो हा मुद्दा आता इथे आलाय. भरपूर प्रमाणावरती सरकारने आपली तिजोरी ओपन केली आहे लाडली बहीण योजना काढली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या एसमध्ये सुप्रियाताई सुळे हा महाराष्ट्राचा पहिला महिला मुख्यमंत्री बनाव हे शरद पवार साहेबांचं स्वप्न आहे आणि शरद पवार साहेबांचं शेवटचं स्वप्न म्हणजे मी आहे तोपर्यंत मी हयात असेपर्यंत सुप्रियाताई सुळे यांना राजकारणामध्ये सेटल करणं ते केंद्रामध्ये असू की राज्यामध्ये असू. आता केंद्रामध्ये बीजेपीची सरकार असल्यामुळे
केंद्रामध्ये सुप्रियाताईंना सेटल करणं हे अशक्य आहे. तर मग ऑप्शन काय उरला, तो ऑप्शन हाच उरला की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रियाताईला सेटल करावं. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर सुप्रियाताईला सेटल करायचं असेल तर महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री बनण्याचा मान हा सुप्रियाताईला मिळावा असा शरद पवार साहेबांचा प्रयत्न आहे. आणि शरद पवार साहेबांची ही जी लढाई सुरू आहे किंवा हे जे त्यांनी कार्ड जातीचं कार्ड हे फेकलेलं आहे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावरती उकसवून आरक्षणाविरुद्ध आरक्षणाबद्दल त्यांचा आरक्षणाविरुद्ध त्यांना बीजेपीच्या अगेन्स्ट उभं करून मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीला आणि एनसीपीला त्याचा फायदा कसा होईल याचा विचार शरद पवार साहेबांनी केला. त्यांनी जे समीकरण जुळवलं मराठा प्लस मुस्लिम प्लस अदर हे समीकरण एवढं स्ट्रॉंग आहे एवढं ऑर्थमॅटिक स्ट्रॉंग आहे की इथे मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीच्या जागा जिंकून येतील. आपण वेगवेगळे सर्वे सुद्धा बघितले की कुणी म्हणतं शरद पवारांनी काही दिवसाआधी आकडा सुद्धा दिला की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी हे 225 सीट जिंकेल. मित्रांनो असं जर झालं तर शरद पवार हे प्राणपणाला लावतील पण सुप्रियाताई सुळे यांना मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री केल्याशिवाय जाणार नाहीत. परंतु आता त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या 10 वर्ष वनवासामध्ये होत्या पंकजाताई मुंडे त्यांची एंट्री झालेली आहे आणि पंकजाताई मुंडे ह्या सुद्धा महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री बनण्याच्या रेसमध्ये आहे. आता जर आपण सुप्रियाताई सुळे आणि पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये कम्पॅरिझन केलं तर पंकजाताई मुंडे यांची ओळख ही एकेकाळी गोपीनाथराव मुंडे साहेब यांची कन्या म्हणूनच ही होत होती. परंतु 2014 नंतर गोपीनाथ मुंडे साहेबांचा स्वर्गवास झाल्यानंतर ज्या प्रकारचं काम हे पंकजाताई मुंडे यांनी करून दाखवलं, ज्या प्रकारे महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री असताना त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या, ज्या प्रकारे त्यांचं काम झालं आणि मोठ्या प्रमाणावरती समाज त्यांच्या मागे उभे आहे हे त्यांनी वेगवेगळे दाखवून दिलं, ज्या प्रकारचे आक्रमक रित्या ते भाषण करू शकतात तशा प्रकारचे कोणतेही गुण हे सुप्रियाताई सुळेमध्ये दिसत नाही. हा सुप्रियाताई सुळेमध्ये गुण आहेत ते दिल्लीचं राजकारण चांगलं करू शकतात, इंग्लिश चांगल्या बोलू शकतात, क्वेश्चन चांगले विचारू शकतात, त्याला म्हणतात की एक हास्य देणं म्हणजे नोटोरियस हास्य देणं ते मोठ्या प्रमाणावरती करू शकतात. पण जेव्हा कॉम्पिटिशनची वेळ येते आणि जेव्हा आपण क्वालिटीज विचार करतो पंकजाताई मुंडे आणि सुप्रियाताई सुळेमधल्या तर कुठेतरी पंकजा मुंडे ह्या सुप्रियाताई सुळेपेक्षा सरस ठरतात. परंतु आपण हे विसरायला नको की सुप्रियाताई सुळे यांच्या मागे अजूनही महाराष्ट्राचा जाणता नेता ज्याला समजलं जातं ते शरदचंद्र पवार साहेब मोठी वोट बँक घेऊन त्याच्या मागे उभे आहे. ती वोट बँक म्हणजे मराठा समाजाची वोट बँक. आरक्षणाच्या नावावरती एक केलेली मनोज जरांगे पाटील यांनी वोट बँक ती त्यांच्या मागे उभी आहे. मोठ्या प्रमाणावरती नाही 100% मुस्लिम त्यांच्या मागे उभे आहे आणि मोठ्या प्रमाणावरती इतर समाजांचे मतं हे सुद्धा सुप्रियाताई सुळे यांच्या मागे उभे करू शकतात. आणि सुप्रियाताई सुळे यांना महाराष्ट्राची पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्यासाठी शरद पवार आपला त्याला म्हणतात प्राणपणाला लावू शकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मेहनत करून एवढ्या प्रकारचे टॅक्टिक्स वापरून ते सुप्रियाताई सुळे यांना राजकारणात सेटल करू शकतात. तर हे झालं शरद पवार आणि सुप्रियाताई सुळेंसाठी बीपी वाढण्याचं, कारण की पंकजा मुंडे आता परत रेसमध्ये आल्या आहे त्यामुळे महिला मुख्यमंत्र्यांची जेव्हा नाव येईल तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नावं परत येतील, सुप्रियाताई सुळे आणि पंकजाताई मुंडे. आता गोष्ट करतो मनोज जरांगे पाटील साहेब जे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे जे मोर्चे निघलेत त्या मोर्चाचे प्रणेते आणि वेळोवेळी वेगवेगळ्या लीडर्सला टार्गेट करून जसं देवेंद्र फडणवीसला ब्राह्मण या जातीवरती टार्गेट करून त्यांनी मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा त्यांच्या मागे उभे केला आणि तो पूर्णच्या पूर्ण मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या मागे त्यांनी उभा केला. याच्याबद्दल खरंच मनोज जरांगे पाटीलचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. पण ज्या मनोज जरांगे पाटीलनी 5 पिढ्यापर्यंत संपवण्याची भाष्य केलं होतं तीच पंकजाताई मुंडे आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये त्या सेटल झाल्यात, त्या जिंकल्यात आणि येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मिनिस्टर सुद्धा बनू शकतात हे मनोज जरांगे पाटील यांना समजलंय. त्यामुळे त्यांचा जो प्रयत्न होता की महाराष्ट्राच्या राजकारणातून पंकजाताई मुंडे किंवा मुंडे घराण्याचा मुंडे घराण्याला संपवणं हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरलेला. हो त्यांनी नक्कीच लोकसभा इलेक्शनमध्ये पंकजाताई मुंडेंना पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि बजरंग बाप्पा सोनवलेला त्यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावरती हातभार हा होता. आणि बजरंग बाप्पा सोनवणेचा हातभार हा 0% असताना 100% मनोज जरांगे पाटील साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या ज्या डायनॅमिक्स होते यांनी जे आखणी केली होती मतांची त्याच्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे यांचा निसटता विजय झाला. तिसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या झाल्या गोष्टी आता आपण बोलू पंकजाताई मुंडेबद्दल. तर येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये पंकजाताई मुंडे यांना कॅबिनेट मंत्री बनून एक ओबीसी समाजाला जे नाराज समाज चालला होता जे माधव समीकरण किंवा जे ओबीसी मोठ्या प्रमाणात वंजारी धनगर माळी हे जो एक नाराज समाज बीजेपीशी चालला होता की ओबीसी की बाबा ओबीसीच्या नेत्यांचं बीजेपीकडून दुर्लक्ष करण्यात येतं, त्यांना वनवासात पाठवण्यात येतं, ते कुठे ना कुठे कमी करण्याचा त्यांचा राग आणि निराशा कमी करण्याचा प्रयत्न पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून केला आहे. तर पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन बीड जालना परभणी ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती बीजेपीला फायदा होईल आणि वेगवेगळ्या भागात पसरलेला जो ओबीसी समाज आहे जसं विदर्भ असेल तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती फायदा हा बीजेपीला होईल. आणि येणारी जी विधानसभा निवडणूक आहे तिथे
महायुती जी आहे ती काही प्रमाणावरती फाईट देऊ शकते. मी अजूनही तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेव्हा तुम्ही बघसान तर विधानसभेमध्ये आज सुद्धा महाविकास आघाडी समोर आहे. नॉट बिकॉज की त्यांनी खूप काही महाराष्ट्राचे केलं आहे की त्यांचं विजन खूप मोठं आहे, पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये जातीय ध्रुवीकरण आणि जातीय तेढ निर्माण झालं आहे त्यामुळे महाविकास आघाडी आज सुद्धा समोर आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच की महाविकास आघाडी ही कुठपर्यंत जाते. तर माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे काही सजेशन असतात ते सुद्धा सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. मित्रांनो, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.